मत्तयकडून शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि यातील 36 ते 38 पर्यंत वचन आपण वाचणार आहोत. मत्तयकडून शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि यातील 36 ते 38 पर्यंत वचन. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्याचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. यास तो पिकाच्या धान्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. आमेन. या ठिकाणी ना एक सुंदरसा शास्त्र भाग असा दिलेला आहे. येशू ख्रिस्ताने लोकसमुदायाकडे पाहिलं, आणि कुठला लोकसमुदाय? जे लोक पाहत होते की येशू चिन्ह चमत्कार करतोय, येशू मुर्द्यांना उठवतोय, येशू ख्रिस्त अलौकिक कार्य करतोय, हे ऐकून आणि पाहून लोकांची गर्दी त्याच्याकडे यायची. कधी काय व्हायचं, येशू ख्रिस्त अरण्यात निघून जायचं एकांतामध्ये, लोक तिथं पण त्याचा बरोबर पाठलाग करत पोहोचायचे. जंगलात लोक जायचे शोधत शोधत. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस येशूने हे गरजेत असलेले किंवा समस्यांनी त्रस्त असलेले सगळे लोक त्याच्याकडे आले, त्यांना पाहून येशूला त्यांचा कळवळा आला. फार महत्वाची गोष्ट आहे. प्रभूने लोकांकडे पाहिलं आणि प्रभूला त्यांचा कळवळा आला. हे कोण लोक होते? हे जकातदार होते, हे पापी लोक होते, व्याभिचारी लोक होते, देवापासून दूर असणारे लोक होते. पण त्या गर्दीत येशू ख्रिस्त पाहत होता की लोक आतुरतेने प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेले आहेत. आणि ज्या वेळेस प्रभूने त्यांच्याकडे पाहिलं, प्रभूला त्यांचा कळवळा आला. वास्तविक पाहता एखाद्याने चूक केली, त्याच्याकडे पाहून कोणाला कळवळा येत नाही. चोर दिसला, लोक त्याचा लाड करत नाहीत. बाबा रे, किती छान चोरी केलीस, परत उद्या यायचं हा, आणि उद्या पुन्हा घर फोडायचं, असं कोणी लाड करतं का चोराचा? नाही. चोर दिसला का लोक त्याचा सत्कार वेगळ्या रीतीने करतात. औरंगाबादची पद्धत ठाऊक आहे मला. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, एखादा व्यक्ती पापात आहे, एखादा व्यक्ती सैतानी अडखळणामध्ये आहे, एखादा व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या गोष्टींमध्ये मोहपाशात अडकलेला आहे, जगाला सांगितलं तुम्ही ओरडून मी पापी आहे, जग त्याच दिवशी तुमचा तिरस्कार करायला सुरुवात करेल. परंतु एक असं नाव आहे, जे नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त असा देव आहे, तो पाप्यांकडे पाहून त्यांना पाप्यांचा कळवळा येतो. हालेलुया. तो पाप्यांवरती प्रीती करून त्यांना पापातून बाहेर काढणार आहे. पहिली गोष्ट, येशूने लोकसमुदाय पाहिला, जनसमुदाय पाहिला, आणि प्रभूला त्यांचा कळवळा आला. आणि कळवळा आल्याच्या नंतर पुढे त्याने काय म्हटलं, त्याला तो कळवळा का आला, तो कळवळा येण्याचं खरं कारण पुढे लिहिलेलं आहे. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. त्यांना मेंढपाळ नव्हता. गर्दी तर मोठी आहे, पण त्यांना मेंढपाळ नाहीये. देवाच्या लोकांनो, कान उघडे ठेवून ऐका. 2000 वर्षापूर्वी तुमचा आणि माझा येशू ख्रिस्त ज्यावेळेस जगामध्ये आला, पॅलेस्टाईनच्या भूमीवरती 40 लाख लोक राहत होते. त्या 40 लाख लोकांमध्ये परुषे होते, सदुकी होते, शास्त्री होते, तत्वज्ञानी लोक होते. या 4 प्रकारांपैकी पहिले 3 प्रकार बायबलमध्ये लिहिलेले आहेत. परुषी, सदुकी आणि शास्त्री हे जे या विविध प्रकारचे लोक त्या ठिकाणी होते, हे बायबल शिकवणारे लोक होते. पवित्र शास्त्राचं अध्ययन करणं, लोकांना ते शिकवणं, असे प्रकारचे हुशार पारंगत बायबलमधले ते लोक होते. येशू ख्रिस्ताच्या काळात 6000 परुषी होते. किती हजार? मोठ्याने म्हणा, 6000. प्रभूला धन्यवाद. बघा काय गंमत आहे. 6000 बायबलचे शिक्षक असताना एकीकडे मोठा जनसमुदाय आहे, दुसरीकडे ही देवाच्या सेवकांची मोठी सेना आहे. एवढे परुषी असताना, सदुकी पण होते, संख्या कमी होती, शास्त्री होते, इतर सगळे तत्वज्ञानी होते, हे हजारो हजार देवाचे लोक असताना, बायबलचे शिक्षक असताना प्रभू इथं म्हणत आहे की एवढे मेंढपाळ आहेत, पण तरी सुद्धा माझी लेकर आज अनाथ आहेत. त्यांना मेंढपाळ नाही, बिना मेंढपाळाचे ते पूर्णपणे भटकून गेलेले आहेत.
गांजलेले आहेत, भरकटलेले आहेत, असं येशू ख्रिस्त या ठिकाणी संबोधित करत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या काळामध्ये सनेद्रिन अशी एक संघटना होती. यहुद्यांमध्ये ती संघटना असायची. त्या संघटनेमध्ये यहुदी, त्याला हायकोर्ट तुम्ही म्हणू शकता, कुणाचा न्याय करणं आणि इतर सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तिथं केल्या जायच्या. यामध्ये 71 लोकांची कमिटी असायची. सनेद्रिनची कमिटी 71 लोकांची होती. त्याच्यामध्ये याजक होते, त्याच्यामध्ये शास्त्री होते आणि त्याच्यामध्ये वडील मंडळी होते. असे 3 प्रकारचे लोक त्याच्यात होते. एवढे ज्ञानी लोक त्यांच्याकडे आहेत, एवढे बायबलचे अभ्यासक लोक त्यांच्याकडे आहेत, एवढे तत्वज्ञानी लोक त्यांच्याकडे आहेत ज्यांना पवित्र शास्त्र करतं, आणि जे लोक लांब लांब प्रार्थना करतात, जे देवाचं नाव घेतात, जे परमेश्वराला हाक मारतात, एवढे लोक असताना देखील प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की माझी लेकर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी अनाथ झाली आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या दिखाव्याच्या प्रार्थना प्रभूला आवडत नाहीत. आमचं जे जीवन लोकांना दाखवण्यासाठी आहे ते प्रभूला आवडत नाही. प्रभूची इच्छा आहे की आम्ही जे काही करू, आमचा गुप्तदर्शी पिता आम्हाला पाहतंय, त्यासाठी आम्ही त्याचं कार्य करावं. ते ढोंगी पाखंडी लोक 2000 वर्षापूर्वी होते आणि प्रभूला त्यांच्या कार्यामुळे प्रभूला त्यांचा वीट आला होता. पण जे लोक त्याच्यामुळं सफर झाले, जे लोक पापात पडले, देवाच्या लोकांनो, आज जग पापामध्ये का आहे? कारण की पाप आणि पुण्य यातला फरक उरलेला नाही. लोकांना कळत नाही सत्य आणि असत्यामधला भेद काय आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज या वचनामधून मला असं वाटतं की तुम्ही लूक याच्या 15 अध्यायामध्ये हरवलेलं मेंढरू ऐकलं असेल. पण आज या वचनातून मी आपल्याला सांगत आहे, मेंढपाळ हरवले आहेत. आज या देवाच्या वचनामध्ये येशू ख्रिस्त ताकीद देत आहे, माझी लेकर अनाथ सारखी झाली आहेत, त्यांना मेंढपाळ कोणी नाही. आणि मग या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, एक सत्य वचन परमेश्वराने आपल्याला प्रकट केलेलं आहे की जो मेंढपाळ आपल्या मेंढराकरिता आपला प्राण देतो तो मेंढपाळ खरा मेंढपाळ आहे. हालेलुया. ख्रिस्त वधस्तंभावर जाईपर्यंत लोकांना मार्गदर्शन नव्हतं, त्यांना खऱ्या मेंढपाळाची ओळख नव्हती, त्यांना खरा मेंढपाळ समजत नव्हता. प्रभू त्यांच्या डोळ्यासमोर होता, परंतु तरी सुद्धा ते सदुकी परुषी शास्त्री लोक प्रभूचा विरोध करत होते. आज आम्ही किती आशीर्वादित लोक आहोत की आज आम्हाला कळालंय आमचा मेंढपाळ येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. स्तोत्र 23:1 सगळेजण म्हणूया, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही, शेजारच्याला सांगा, मला काही उणे पडणार नाही, कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. ज्याचा मेंढपाळ परमेश्वर आहे त्याला काहीच कधीच उणे पडणार नाही, त्याला कधीच हात पसरायची कोणासमोर गरज पडणार नाही, कारण त्याच्या परमेश्वराची पूर्ण नजर त्या मेंढरावरती आहे. आमचा मेंढपाळ आमचा येशू ख्रिस्त आहे, कारण त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला अनमोल प्राण दिलेला आहे. स्तोत्रसंहिता 100 आणि त्यातलं 3 वचन बायबल सांगतं, स्तोत्रसंहिता 100:3, परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. जुन्या करारात रहस्य प्रकट झालंय प्रियांनो. दाविदाला कळतंय की मेंढपाळ आमचा परमेश्वर आहे, तो आपल्या मेंढरांची चांगल्या रीतीनं काळजी घेणार आहे. योहान 10:11 वचनात जे असं मी तुम्हाला सांगितलं आत्ताच, मीच उत्तम मेंढपाळ आहे, उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. आपण त्याची मेंढर आहोत. आणि 27 वचनात योहानाच्या 10:10 बायबल सांगतं, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात, ते इकडं तिकडं भरकटत नाहीत. प्रियांनो, आज आम्हाला कळपामध्ये येण्याची गरज आहे. हालेलुया. कळपात येणं म्हणजे मंडळीत आमचा सहभाग पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? तुम्ही किती मोठे सेवक असाव, तुमची प्रार्थना किती प्रभावी असून, तुमचं वचन किती भारी असून, तुमची आराधना किती जबरदस्त असो, पण तुम्ही कुठंतरी मंडळीचे सहभागी असलं पाहिजे. आमेन. एका मंडळीचे 50 नाही, तळ्यात मळ्यात नको. बोले येशू मसीह की. काही लोक रोज पास्टर बदलत राहतात, तसं करायचं? मुद्द्याला हात घातलाय का? मी आवाज खोल गेलाय तुमचा. प्रेज लॉर्ड. हालेलुया.
आम्हाला एक मंडळी पाहिजे, त्या मंडळीत आम्ही सहभागी झालेलं असलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, साधू सुंदर सिंग त्यांच्या बोलण्यातून नेहमी एक वाक्य म्हणायचे, पाण्याशिवाय जसा मासा तसा मनुष्य ख्रिस्ताशिवाय आहे. परत म्हणेन मी, पाण्याशिवाय मासा म्हणजे काय? मासे जे आहेत पाण्यात असतात, पण त्यांना जर बाहेर काढलं, आपला जसा श्वास कोंडतो काही नाक दाबल्यानंतर, तसं माशाची तडफड होते आणि काही वेळात मासा मरून जातो. ज्याच्या जीवनात ख्रिस्त नाही त्याच्याकडे जीवन नाही. प्रियांनो, येशू ख्रिस्त मार्ग सत्य आणि जीवन आहे. येशूकडे जीवन आहे. मरणाऱ्या जगाला ख्रिस्तरूपी भाकरीची गरज आहे, त्या जीवनाची गरज आहे. आणि ते जीवन एकदा आम्हाला प्राप्त झालं की आमचं जीवन आशीर्वादित झालं म्हणून समजा. आज माणसाच्या जीवनात काही कमी असलं तरी चालेल. बोलो येशू मसीह की. दर नाताळाला इस्टरला तुम्ही नवीन कपडे घेता, बरेचसे लोक. या इस्टरला नवीन साडी नसली तरी चालेल, पण आमच्या जीवनात येशू असणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीची कमी असली तरी, रोज आम्ही जेवणात दोन भाज्या करतो एक असली तरी चालेल, रोज मी दोन भाकरी खातो एक असली तरी चालेल. सगळ्या गोष्टीची कमी पडो, प्रॉब्लेम नाही, पण माझ्या देवाचं नाव पूर्ण माझ्या जीवनात राहो. हालेलुया. प्रभू नाही जीवनाला अर्थ नाही, येशू नाही ते जीवन व्यर्थ आहे. प्रियांनो, स्तोत्रसहिता 42:1 मध्ये सांगितलंय, हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते. कशी लुलपते? कशी लुलपते? कशी लुलपते म्हणजे काय ना, तिला मृगजळ दिसत, वाळवंटात ती धावत राहते आणि तिला तहान लागते आणि तिला लांब त्या उन्हाच्या झळ्या ते मृगजळ दिसतं आणि तिला वाटतं पाणीच आहे. ती तिथपर्यंत धावली का कळतं मृगजळ अजून लांब गेलंय. त्या मृगजळाच्या माग धावता धावता त्या हरिणीला वाटतं माझा जीव जाईल. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी. टीव्हीसाठी नाही, फेसबुकसाठी तर बिलकुल नाही, व्हॉट्सअपसाठी नाही, मोबाईलमधल्या गेमसाठी नाही, मान सन्मानासाठी नाही, जगी कुठल्या मोहपाशासाठी नाही, माझ्या आवडत्या अन्नासाठी नाही, माझी इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी इतर गोष्टी जगातल्या गोष्टींसाठी नाही, स्वर्गात विराजमान असलेल्या देवासाठी, त्या परात्पर येशूसाठी माझा जीव लुलपत आहे. अशी तहान, अशी भूक आपल्या मेंढपाळाप्रती आपल्या मनात तयार झाली पाहिजे. आमचं लक्ष आमच्या मेंढपाळाकडे पाहिजे, आमच्या प्रभूकडे पाहिजे. ज्या वेळेस आमचं लक्ष ख्रिस्ताकडे लागलेलं आहे, आम्ही कधीच भरकटू शकत नाही. पेत्र तोपर्यंतच पाण्यावर चालू शकतो जोपर्यंत तो येशूकडे पाहत आहे. मोबाईलचं रिचार्ज कसं संपतं? वाऱ्याकडे बघितलं का संपलं रिचार्ज? पाण्यावर चालायचं. ख्रिस्ताकडे पाहिलं तर आशीर्वाद आहेत. ख्रिस्ताकडे पाहायचं सोडून दिलं का संपला विषय. जुन्या करत नाही का ते आगे साप? आगे साप म्हटलं ऐसे साप, ते आगे साप, पीछे साप, सब बाजूचे सापच साप. एखाद्याने कुरकूर केली का त्याला कुरकुरे खायला मिळत नव्हते. हॅलो, कुरकूर केली का लगेच साप निघायचा जवळ. काय बोललास तू? ठस खलास. आक्रोश केला लोकांनी. मोशेने देवाकडे प्रार्थना केली, काय करू देवा, लोक मरतायत, काय नाही पितळी साप बनव, एक काम कर, टांग त्याला, जो कोणी त्या सर्पाला पाहिल त्याचं विष उतरून जाईल. लोक कुरकुर करायले, हा मोशे असा, हे कांबळे पास्टर असे, हे गायकवाड बिशप असे, हे बसलेले सेवक असे, तो तसे, लगेच साप. सांभाळून राहा, ते दिवस परत येऊ शकतात. हालेलुया. आणि जसा साप निघायचा त्यांना चावला रे चावला,
तोंडातून फेस यायला लागला का, लगेच लोक धरून तिकडं बघ तिकडं बघ. तो पण डोळे वासून हा बरा झालो, आता बोलशील का, चूक झाली परत नको. ज्यांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे पितळी सर्पाकडे पाहिलं त्यांच्यातून सापाचं विष उतरलं आणि एदेन बागेतल्या सापाचं पापाचं विष त्यांच्यामधून उतरेल जे येशू ख्रिस्ताकडे पाहतील. आपल्या मेंढपाळाकडे नितांत श्रद्धेने पाहिलं पाहिजे. तो मला हिरव्यागार कुरणात घेऊन जाणारा देव आहे, संत पाण्यावर नेणारा देव आहे. माझा जीव जगाने आम्हाला थकवलंय, बोला येशू मसीह की संपतच नाही. हे लेकरं लहानचे मोठे करा, मोठे झाले का त्यांचे लग्न करून द्या. लोक 10-10 लाख रुपये कर्ज काढून लग्न करतायत आणि हे येडे खाऊन जाणारे म्हणतात मला गुलाबजाम नाही मिळाला. आणि ह्यांना खुश करायला तुम्ही कर्ज काढताय, काय गरज पडली? कान उघडे ठेवून ऐका, व्यर्थ पैसा घालवू नका. जवळच्यांना बोलवा, थोडक्यात लग्न करा, दिखाव्यासाठी करू नका. किती लोक आमेन म्हणतील, काय गरज पडली? यांना किती पण चारा, ते शेवटी नावं ठेवूनच जाणार आहेत. भात थोडा करपला होता, फोडणी नीट नाही मिळाली, मीठ थोडं कमी होतं ना त्याच्यात, यांना किती पण चारा. अरे मला आईस्क्रीमच नाही मिळालं, काहीही बोलून जातील. आणि ज्यावेळेस काहीच सापडणार नाही, काय नाही ती पोरगी बरोबर नाही वाटत, मुलाचं नाक असं आहे, त्याचा कलर असं आहे, काहीतरी बोलून जातील. कशाला यांना खुश करायचं? आपला परिवार घ्या, जवळचे मंडळीतले नातलग घ्या, जवळचे करून टाका लग्न, विषय संपला. देवाच्या प्रिय लोकांनो, आमची नजर दिखाव्यावर नाही, आमची नजर नेहमी ख्रिस्ताकडे लागलेली असली पाहिजे, प्रभूकडे पाहणं गरजेचं आहे. आमचा मेंढपाळ आम्हाला हिरव्यागार कुरणात बसवणार आहे, संत पाण्यावर नेणार आहे. जगाने आम्हाला थकवलंय, ही लेकरं लहानची मोठं झाली त्यांची लग्न करून द्या. लग्न झाले, मुलगी सासरी जरी गेली बाळंतपणाला रिटर्न आईकडं, ती आई मरायला लागली करता करता लेकरांचं, पण ती बिचारी थकत नाही, ती म्हणते येऊ द्या, लेकरांसाठीच आहे. आयुष्य निघून जातं आणि जगायचंच राहून जातं. लेकरांचं करा, नातेवाईकांचं करा, हे दुनियादारी. अरे पण तुम्ही देवाची सेवा कधी करणार आहेत? बोला येशू मसीह की. इथून पुढे देवाकडे मी प्रार्थना करतो, माझ्या बहिणींच्या डिलिव्हरीज सासरी व्हायला सुरुवात हो, प्रभूची स्तुती असो. आई बापाला जास्त छळू नका, आमेन. म्हणजे काही लोकांना वाटते सासू सासऱ्याला छळायचा पास दिला आज पास्टरने, तसं म्हणत नाही मी, तुमच्या घरात तुमची जबाबदारी. हालेलुया. सारखं त्यांना त्रास देऊ नका, त्यांना पण त्यांचं जीवन जगू द्या, त्यांना देवाचं काम करू द्या. हे आयुष्य आम्हाला थकवून टाकणार आहे, पण ज्यावेळेस आम्हाला ख्रिस्त मिळतो किंवा आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा प्रवेश होतो, भरकटलेल्या मेंढरांना ज्यावेळेस येशूची भेट होते, आम्हाला एक जाणीव होते की माझं काळजी करणारं या जगात कुणीतरी आहे. कुणी मला विचारो न विचारो, मला जवळ घेणारा माझा देव माझ्या बरोबर आहे. माझ्या दुःखात माझ्या अश्रू पुसणारा माझा परमेश्वर माझ्या समीप आहे. मला कोणाची गरज नाही राहिलेली. तो पत्रिकेत नाव आलं तरी नाराज होत नाही. हालेलुया. कुणी नाव टाकायचं विसरलं तरी तो बोलत नाही का नाही टाकलं, कारण त्याला माहिती आहे माझं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे, माझ्या देवाला माझं स्मरण आहे. जगातून आमची नजर उडून जाते, आम्हाला कशात महत्व वाटत नाही कुठल्या गोष्टीचं, इतकं आम्ही प्रभूच्या सानिध्यात स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे. ख्रिस्त मिळाला, तो मेंढपाळ आम्ही त्याची मेंढर, तो बाप आम्ही त्याची लेकर, तो द्राक्षवेल आम्ही त्याचे फाटे, तो नावाडी असला आम्ही प्रवासी आहेत त्याच्या बरोबर. आमची स्टेअरिंग कधीच चुकीची होणार नाही. एखादा मुलगा ड्रायव्हिंग करतो आणि सारखा ॲक्सिडेंट करतो, बाप म्हणतो सरक बाजूला मी चालवतो गाडी, कधीच ॲक्सिडेंट होणार नाही. आज तुमच्या गाडीची ड्रायव्हिंग जीवनाच्या येशूच्या हातात देऊन टाका, कधीच तुमच्या जीवनात संकट येऊ शकत नाही. संकट आले तरी तुम्ही हसाल, आलास होय तू, अच्छा आता तुला असं होणार तसं होणार, अच्छा
चल निघ, तुला माहित नाही माझ्या बरोबर कोण आहे. हालेलुया, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे, माझा नावाडी माझ्या बरोबर आहे. समुद्रात कितीही वादळ उठोत, फरक पडत, सगळ्यांनी म्हणा फरक पडत नाही. शेजारच्याला सांगा फरक पडत नाही, तो निर्माण करताय, आम्ही निर्मिती आहोत, तो नवरदेव आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, आपल्या मराठीमधला शब्द मला खूप आवडतो, एक दिवसासाठी माणूस देव बनतो. नवरदेव तेवढाच दिवस, एक दिवस नवरदेव. पण वास्तविक पाहता येशू ख्रिस्त खरा नवरदेव आहे आणि आम्ही त्याची नवरी आहोत. हालेलुया, तो प्रकाश आहे, आम्ही पण प्रकाश आहोत. प्रकाशाची लेकर प्रकाशच असणार ना. हालेलुया, तो प्रकाश आहे तर आम्ही पण प्रकाश आहोत. तो पवित्र आहे, आम्ही अपवित्र होतो, पण त्याच्या रक्ताने धुऊन त्याने आम्हाला पण पवित्र करून टाकलंय. हालेलुया, मग आम्ही खूप धाडसाने म्हणू शकतो तो पवित्र आहे आणि त्याने आम्हाला पण पवित्र केलंय. तो विश्वास योग्य आहे, परमेश्वर कधीच धोका देत नाही. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला. आजूबाजूला सगळे धोकेबाज असतातच, सांभाळून राहायचं. हालेलुया, अनेक वायदे करतील, ह्या नाताळाला मी तुला आणि सगळं गायब, नाताळ गायब, नवीन वर्ष गायब, काहीच नाही. जगातली अभिवचन फसतात प्रियांनो. हे आजकालचे तरुण लेकर एकमेकाला वचन देतात, माझ्याशी लग्न कर प्रिये, तुझ्यासाठी चंद्र, तो काय बघा वरती सगळ्यांनी, चंद्र तारे तोडून आणीन, माझ्याशी लग्न कर. ही बिचारी फसते, काय मुलगा दिलाय चंद्र तारे, लग्न झालं ती विचारती दोन चार दिवसांनी, अहो ते चंद्राचं ताऱ्याचं काय झालं. तो म्हणतो आकाशात का तुझा बाप चमकल का. प्रॅक्टिकल लोक विचार करत नाहीत लेकर, तात्पुरत्या गोष्टी, त्याच्याकडे आम्ही खोट्या आश्वासनाकडे पाहतो. देवाचं आश्वासन कधीच व्यर्थ जात नाही. एलियाने 7 चमत्कार केले, सगळ्यांनी म्हणा 7 चमत्कार. दुप्पट अभिषेक कुणाला मिळाला तो? एलियाचा, आलिशाला मिळाला. एलियाने 7 केले, आलिशाने किती करायला पाहिजे? 14 चमत्कार आलिशाने करायला पाहिजे, पण आलिशाने चमत्कार केले फक्त 13, पण देवाचं अभिवचन दुप्पट. असं कसं काय? एलिया 7 चमत्कार करतो, आलिशा 13 करतो आणि मरतो. पण ज्या दिवशी श्रीमंत माणसाचं प्रेत कबरेत ठेवायला नेलं, आलिशाच्या अस्थींना ज्यावेळी त्याचा स्पर्श झाला, तो जिवंत झाला, मेलेला माणूस. 14 चमत्कार त्या दिवशी घडला. काय सांगायचंय, माणूस मरतो, माझ्या देवाचं अभिवचन मरत नाही. माझा देव विश्वास योग्य आहे, त्याने बोलला म्हणजे बोलला. मोशेला प्रॉमिस केलं, मी तुला दुधामदाच्या प्रदेशात घेऊन जाणार. गेला का मोशे? कुठं गेला? कॉर्नरवर गेला आणि बघितला रिटर्न खलास. नवो पर्वतावरून मोशेने कनान देश पाहिला, परंतु त्याला प्रवेश मिळाला नाही. पण मी तुम्हाला बायबल मधून प्रूव्ह करून सांगतो की मोशे कनान देशात पोहोचला होता. ऐकताय तुम्ही? अभिवचनाचा देव अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. तुम्हाला माहिती आहे एक दिवशी येशूचं रूपांतर झालं होतं. रूपांतर झालं येशूचं. कोण उतरलं डोंगरावरती? मोशे आणि एलिया. ज्या दिवशी रूपांतराच्या वेळेस मोशेची पावलं त्या डोंगराला लागली, ते अभिवचन देवाचं पूर्ण झालं, मी तुला कनान देशात नेईल. बोला येशू मसीह की. माणूस लायकीचा नसतोच. माझ्या देवाची एक खासियत आहे, योग्य लोकांना नाही निवडत, कुणालाही निवडतो आणि योग्य बनवतो. हालेलुया. तुम्हाला बघून विश्वास बसणार नाही, अरे हा तर गुंड आहे, हा तर असा आहे, ही तर तशी आहे, याचं तर असं आहे, त्याने तसं केलं. त्यांच्याकडे बघून तुम्हाला विश्वास बसणार नाही की यांना परमेश्वराने निवडलंय. जे स्वतःच्या दृष्टीने मोठे आहेत, जे म्हणतात मी हे शिकलोय, मी असा आहे, मी तसा आहे, प्रभू म्हणतो तू ते घेऊन तिकडंच बस. आणि जो म्हणतो प्रभू मी काहीच नाही, प्रभू म्हणतो मी आहे ना तुझ्यासाठी, मी तुझी किंमत वाढवणार, मी तुला निवडणार. प्रभू विश्वास योग्य आहे, त्याची मेंढरं पण विश्वास योग्य राहिले पाहिजेत. आम्ही शपथ घेतो. ख्रिश्चन लोक शपथ घेऊ शकतात का? देवाच्या प्रिय लोकांनो समजून घ्या, शपथ आम्ही वाहत नाही.
का नाही म्हणत ख्रिस्ती लोक शपथ? कारण आमचं प्रत्येक वाक्य शपथेसारखं आहे. आम्ही जे बोलू आमच्या देवाचा शब्द जसा महत्वाचा आहे, देवाच्या लोकांचे पण शब्द महत्वाचे आहेत प्रियांनो. हालेलुया. कारण तुम्ही बोलत नाही, तुमच्या मुखातून तुमचा देव बोलत असतो. हालेलुया. जर तुम्हाला खात्री आहे, तुमचा विश्वास आहे, तर आज आम्ही देवापुढे समर्पित व्हायचं आहे. किती सुंदर नातं आहे आमच्या मेंढपाळाचं आणि आमचं. आम्हाला आनंद वाटलं पाहिजे की आमचा मेंढपाळ एक अद्भुत मेंढपाळ आहे, सामर्थ्यवान मेंढपाळ आहे. एवढं सगळं असून पण कधी कधी मेंढरा हरवतात. वाचू आपण पटकन लूक 15:1-7. सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते. कोण यायच्या जवळ? सगळ्यांनी म्हणा, जकातदार व पापी. आता ज्यावेळेस हे जकातदार आणि पापी येशू ख्रिस्ताकडे यायचे, त्यावेळेस काही लोकांना ॲसिडिटी व्हायची, मळमळ होती ना, बघवत नाही कधी कधी एखादं काम, त्यांना कसं तरीच व्हायला लागायचं. आणि ते कोण आहेत पुढच्या वचनात लिहिले, तेव्हा परुषी व शास्त्री ही अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्या बरोबर जेवतो. मग तिसऱ्या वचनापासून पुढे येशूने त्यांना एक दाखला सांगितला, ऐका. मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असतात, त्यातून एक हरवले तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रांना व शेजाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे. प्रेज द लॉर्ड. माझे मेंढरू सापडले आहे. आधी हरवले होते पण आता ते सापडले आहे, म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही, अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. आमेन. प्रभूची स्तुती असो. हे जकातदार आणि पापी लोक येशू ख्रिस्ताकडे येत होते. येशू ख्रिस्ताकडे ते आल्यानंतर येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर भोजनास बसायचा. भोजन करणं एखाद्या व्यक्ती बरोबर, त्यावेळेस जेव्हा एखाद्या बरोबर तुम्ही भोजन करता, याचा अर्थ की त्या व्यक्तीबरोबर तुमची सहभागिता आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर प्रेमाने सलोख्याने ज्यावेळेस वागता, त्यावेळेस तुम्ही त्यांना ऍक्सेप्ट केलं, स्वीकारलंय, असा त्याचा अर्थ होतो. समजून घ्या, एखादा फार मोठा सराईत गुन्हेगार आहे, पोलीस त्याला शोधतायत, उदाहरण सांगतोय, आणि तुम्ही काय केलं, त्या सराईत गुन्हेगाराला धरलं आणि त्याच्याबरोबर जाऊन जेवायला बसले आणि तुम्हाला हॉटेलमध्ये पकडलं, गुन्हेगाराला पकडलं. बाकीचे पोलीस म्हणतील, हा पण त्याचा आरोपी दिसतोय, सह आरोपी उचला साहेबांना. गुन्हेगारांबरोबर जर संबंध ठेवले, तुम्हाला पण लोक गुन्हेगार ठरवतील, असा जगाचा नियम आहे. या सगळ्या जकातदार आणि या पापी लोकांबरोबर येशू ख्रिस्त भोजन करायचा आणि लोकांना असं वाटायचं, या धार्मिक लोकांना, की हा येशू ख्रिस्त परुषी आणि शास्त्रांना वाटायचं की हा असा का वागतोय, त्यांना तिरस्कार वाटायचा. मग येशू ख्रिस्ताने उदाहरण दिलं, हे जकातदार आणि हे पापी लोक हे कोण आहेत. येशूने उदाहरण दिलं, एका माणसाकडं 100 मेंढरा असतील, त्यातलं एकच मेंढरू हरवलं, 99 आहेत, तो असं म्हणत नाही, जाऊ दे, एक हरवलं तर हरवलं. बोला येशू मसी की जे बेजबाबदार लोक असतात ते असं वागू शकतात. वास्तविक पाहता या मेंढरांच्या दृष्टांतामधून येशू ख्रिस्त पापी लोक आणि परमेश्वर यांच्यातलं नातं सांगत आहे. जे पापाने बरबटले ते देवाच्या कळपातून बाहेर गेलेले मेंढरे आहेत, त्यांचा शोध करणं गरजेचं आहे. म्हणून येशू म्हणतो, मी हरवलेले शोधावयास व तारावयास जगामध्ये आलो आहे. जे देवापासून दूर आहेत, ज्यांना ख्रिस्ताची ओळख नाही, जे पापाने बरबटलेले आहेत, त्यांचा शोध करण्यासाठी येशू ख्रिस्त जगामध्ये आलेला आहे. चर्च म्हणजे धार्मिक लोकांचं शोकेस नाही. शोकेस कळत ना आपल्याला, घरामध्ये काही लोक शोकेस ठेवतात, शोच्या वस्तू ठेवतात. बऱ्याच लोकांना वाटतं चर्च म्हणजे शोकेस आहे, सगळे धार्मिक आणून तिथं बसवायचे. नाही,
चर्च एक अशी जागा आहे, पाप्याने जरी तिथं पाऊल ठेवलं तर देव त्याला धार्मिक बनवणार, परमेश्वर त्याचा जीवनक्रम सुधरून टाकणार, त्याच्या पापापासून, त्याच्या असत्यापासून, अडखळण्यापासून परमेश्वर त्याला बाहेर काढणार. हा तुमचा आणि माझा जिवंत परमेश्वर आहे. येशू ख्रिस्ताने उदाहरण दिलं की तो व्यक्ती ज्याचा एक मेंढरू हरवलेला आहे तो जाऊन त्या 99 मेंढराला तर रानात तिथंच ठेवून देईल, एकत्र कळप एकत्र राहील तो, पण त्या हरवलेल्या मेंढराचा तो शोध करेल. आणि ज्यावेळेस ते मेंढरू सापडेल, देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस ते मेंढरू सापडतं त्यावेळेस त्या मेंढपाळाला आनंद होतो. आमच्याकडे आई आणि मुलगा रस्त्याने चालले, रस्त्याने जाता जाता मुलाला ठोकर लागली आणि ते पडलं खाली मुलगा. आई त्याला उचलते, थांब, नीट चालतंय ना, आंधळा आहेस का तू? ते पडल्याचं लागतं, गुडघे फुटले ते अजून रडतंय, आईच्या माराने तो डबल रडतंय लेकरू. महाराष्ट्रातलं प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे, हालेलुया, वेगळी पद्धत आहे. प्रभूची स्टाईल थोडी वेगळी, आपण प्रभूची स्टाईल घेऊया आजपासून. प्रभूला धन्यवाद. मेंढरू दिसता क्षणी त्याला आनंद होतो, ते कुठे अडकलेला असो, काट्या कुट्यांमध्ये कुठेही असो, त्याला तो सुखरूप तिथून बाहेर काढतो. आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे की 99 मेंढरं आहेत ना, एक मेंढरू गेलं तर काय फरक पडतो? हे एक सुपर नॅचरल रिव्हिलेशन आहे, लक्ष देऊन ऐका. पोटचं फळ, ही तुमची लेकरं, ही कुणी दिलेली संपत्ती आहे. याचा अर्थ तुम्ही ज्याला संपत्ती म्हणता, सोनं, नाणं, चांदी, हे देवाच्या दृष्टीने संपत्ती नाही. ऐकताय तुम्ही? तुमची खरी संपत्ती काय आहे? मोठ्या आवाजात सांगा. तुमची लेकर तुमची खरी संपत्ती आहेत, हे बायबलचं वचन आहे. पोटचे फळ हे देवाने दिलेली देणगी. आमचे दागिने आम्ही रस्त्यावर टाकत नाही, टाकतो बाई काय माहीत कचऱ्याच्या डब्यात बघ ग ते नवीन नेकलेस आणलेला, असं होतं कधी? आमचे दागिने कुठेही टाकतो, मूल्यवान वस्तू कुठेही फेकतो का आम्ही? औरंगाबादचे लोक फेकतात वाटतं, मग बोलत नाही तुम्ही. आमच्या मूल्यवान वस्तू आम्ही कुठेही टाकतो का? नाही टाकत. आम्ही सोन्या चांदीची जास्त काळजी घेतो. लेकरं किती वाजता येतात, मोबाईलमध्ये काय करतायत, कोणाशी बोलतायत, काय करतायत, आई बापाचं लक्षच नाही. ज्या लेकरांचा जेवढा स्ट्रॉंग पासवर्ड तेवढा डाऊट जास्त. ते पॅटर्न करतात मोबाईलवरती, माहिती आहे? एका बहिणीचा पॅटर्न बघितला, माझे डोळे चक्रावले. मी बोलो नासाचा पासवर्ड याच्यापेक्षा सोपा असेल. धाड 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 पासवर्ड एकदम खतरनाक. कुणी मोबाईल उघडायला नको का? आज नंतर घरात एवढा प्रेम आणि जिव्हाळा तयार करा, एवढा प्रेम आणि जिव्हाळा घरात तयार करा, बायकोचा मोबाईल नवऱ्याला ओपन करता आला पाहिजे आणि नवऱ्याचा मोबाईल बायकोला ओपन करता आला पाहिजे. लेकरांचे मोबाईल आई बापाला ओपन करता आले पाहिजे. आई बापाचे त्यांना नाही करता आले तरी चालेल, पण लेकराच्या मोबाईलवर आई बापाचा कंट्रोल पाहिजे. काय बघू तुझा फोन, कोणाचे मेसेज आहे, काय सगळ्या गोष्टी कळतंय तुम्हाला? ते लेकरं जोपर्यंत तुमच्याकडे आहेत, देवाने ठेवलेत, त्यांची तुम्ही चांगली काळजी घ्यावी. सोनं नाणं ही आमची संपत्ती नाही, आमची लेकरं आमची संपत्ती आहेत. जर आमची लेकरं आमची संपत्ती आहेत, आम्ही देवाची लेकरं, आम्ही देवाची संपत्ती आहोत. म्हणून देव त्याच्या संपत्तीचा नाश होऊ देत नाही. स्वर्गातल्या सोन्याच्या रस्त्यापेक्षा आम्ही जास्त महत्वाचे आहोत, देवदूतांपेक्षा आम्ही जास्त मूल्यवान आहोत. काही लोक म्हणतात आता जरा जास्त होते पाळक साहेब, देवदूतापेक्षा आम्ही मूल्यवान. कुठल्या देवदूतासाठी येशूने प्राण दिला नाही, त्याने आमच्यासाठी दिलाय. आम्ही देवाच्या प्रतिरूपाचे आहोत, देवदूत नाही, आम्ही देवाच्या नजरेत मूल्यवान आहे. ते हरवलेले एक मेंढरू देवाच्या राज्यासाठी महत्वाचं आहे. आमचा धार्मिक परिवार आहे, सगळे लोक विश्वासात आहेत आमच्या परिवारात. सगळे, एखादा भाऊ किंवा बहीण देवापासून दूर असेल
आमच्या पुढे टार्गेट आहे 2024 मध्ये त्या भावाला बहिणीला येशूकडे वळवायचंय. ते ऐकोत किंवा ना ऐको, घरात देवाची गाणी लावायची. बोले येशू मसीह की संदेश लावायचे, प्रार्थना करायचा. तू चर्चला चल, येत नसला तर ओढून घेऊन जायचा, लहान असला तर फटके देत देत न्यायचा. आमेन. चर्चचा रस्ता लेकरांना दाखवा. आपल्या परिवारात, आपल्या कुटुंबामध्ये जे लोक देवापासून दूर आहेत त्यांना ख्रिस्ताच्या नावाची ओळख करून देणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. हे मेंढरू सापडल्यानंतर त्या मेंढपाळाला मोठा आनंद होतो. मेंढराची इच्छा आहे, जोपर्यंत ते मेंढरू तिथं अडकलेल्या स्थितीमध्ये मेंढपाळाकडे ते जाऊ शकत नाही. स्तोत्र 119:176, स्तोत्र 119:176 वचन काय सांगतं बायबल? हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे, तू आपल्या दासाचा शोध कर, कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही. आमीन. माझा शोध कर माझ्या देवा. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर प्राप्तीसाठी तुम्हाला कुठं धावपळ करण्याची गरज नाही. आमीन. ऐकताय चर्च तुम्ही? काही लोकांना वाटतं मी इस्रायलला गेलो तर मला तिथे येशू भेटेल, मी जाऊन आलो काय फायदा नाही. काय फायदा नाही म्हणजे कबर रिकामी, हे सांगायचंय मला. काना कोपऱ्यात सगळीकडे शोधून आलो, येशू कबरेत नाही, तो मरणातून उठला आहे, तो जिवंत आहे, आणि आज तो आपल्या या ठिकाणामध्ये उपस्थित आहे. तो आज आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारात आहे. जिथं तुम्हाला हवं आहे त्या ठिकाणी तुम्ही जिथं पाहाल तिथं तुम्हाला येशू ख्रिस्त दिसेल. जर तो इथं आहे, तो आमच्यामध्ये आहे, आमच्या जवळ आहे. जोपर्यंत संधी आहे, आपलं तारण साधून घ्या. प्रियांनो, देवाला सांगा, आज रात्री माझी काही गुप्त पातक असतील, त्या पातकांनी मला त्या वाईट गोष्टींमध्ये अडकून ठेवलेलं आहे, मला माझ्या प्रभूकडे जाता येत नाही. प्रभूला सांगा, तो आज रात्री तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल. किती मोठं बंधन असू द्या, तुमची समस्या किती मोठी असू द्या, पण त्या समस्यांपेक्षा आपला देव मोठा आहे, आपला देव महान प्रतापी आहे, तिथून तो काढल्याशिवाय राहणार नाही. मेंढरू का हरवतं? यशा 53:6 प्रमाणे आम्ही बहकून जातो मग हरवतो. कळपातून बाहेर का जातात लोक? बहकून जातात, काय अडचणी तयार होतात आणि मेंढर कळपातून हरवतात. कधी वैराचा हल्ला होतो. योहान 10:11-13 वचनात सुंदर खुलासा केलेला आहे. कधी मेंढपाळाची चूक होते, अनेक गोष्टी घडतात, पण आमच्याकडे असा मेंढपाळ आहे की जो कधीच आमच्यावरती हल्ला होऊ देत नाही. हालेलुया. आमचा उत्तम मेंढपाळ आमच्या बरोबर आहे. मेंढपाळ मेंढराचा शोध का घेतो? कारण त्याच्या मेंढरांवरती त्याचं प्रेम आहे, त्याचं मन करुणामय आहे, म्हणून तो आपल्या मेंढरांचा शोध करतो. तो जबाबदार आहे म्हणून मेंढराचा शोध करतो. दाविद राजा होण्याच्या पूर्वी मेंढपाळ होता. बोला येशू मसीह की दाविद एक चांगला मेंढपाळ होता. का मी चांगला म्हटलं? त्याला दोन जनावरांनी त्याच्या मेंढरांवरती हल्ला केला होता. किती जनावरांनी? दोन इन्सिडेंट सांगतो. दोन प्रकारच्या जनावरांना त्यांनी मारलंय. कुठली ती जनावर? एक अस्वल आणि, बोला मोठ्याने, सिंह. दोन जनावर, अस्वल आणि सिंह, मेंढरांवरती हल्ला करतात. ऐका लक्ष देऊन, फार महत्वाचं आहे. दाविदाने त्या वैराचा, त्या अस्वलाचा आणि त्या सिंहाचा नाश केला आणि तिथून मेंढरांना वाचवलं, स्वतःचा जीव धोक्यात घातला. अस्वल आणि सिंह. सिंह रागाचं प्रतीक आहे. ज्या घरात राग आहे तिथं देवाचं कार्य होऊ शकत नाही. आमीन. सिंह म्हणजे राग आणि अस्वलाची एक स्टाईल आहे. अस्वलासारखा आळशी प्राणी कुणी नाही. राग आणि आळस आज जीवनातून काढून टाकायचं आहे. हे मेंढरांवरती हल्ले करणाऱ्या दोन गोष्टी आहेत. जसं जबाबदारीने दाविदाने रक्षण केलं, आज आमचा ख्रिस्त आमच्या बरोबर आहे आमच्या रक्षणासाठी. आणि प्रभूची ही जबाबदारी की कळप फुटू द्यायचा नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जर खरंच तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले लोक आहात
तुम्ही एकमेकांना क्षमा कराल पण घर फुटू देणार नाही. किती लोक आमेन म्हणतील? जर वाटलं की माझ्या एका वाक्याने माझ्या भावाला वाईट वाटेल, माझ्या बहिणीला वाईट वाटेल, आमचं घर विस्कळीत होईल, तिथंच आपले शब्द आवरा. समोरच्याने काही बोलू द्या, त्यांना माफ करा. बोले येशू मसीह की बेजबाबदार रीतीनं वागायचं नाही. घर फुटू देऊ नका. परिवारातून सुरुवात होते. घरात मंडळीत ऐक्य टिकून राहिलं पाहिजे. मेंढपाळाचं लक्ष आहे सगळ्यांकडं, पण कधी एखादं मेंढरू वाटेतून दुसरीकडे जायला लागलं, पापाची हिरवळ भुरळ पडली, अशा भुरळीमुळं कधी कधी मेंढरं इकडं तिकडं जातात. बाकीच्या 99 मेंढराची जबाबदारी आहे का जे मेंढरं दुसरीकडे वाळायला लागले तात्काळ त्यांना परत कळपात ओढून आणायचं. आपल्यासाठी नाही ते, चल इकडं आहे. आमेन. आपल्या कळपातून कोणाला बाहेर जाऊ देऊ नका. बोले येशू मसीह की आपला कळप तेवढा स्ट्रॉंग आणि सामर्थ्यवान असला पाहिजे. मेंढपाळाला मेंढरू सापडलं की तो त्याच्यावरती मायेने हात फिरवतो. आज तोच देवाचा मायेचा हात तुमच्या जीवनावरती आहे. ते प्रेम जगातून मिळो न मिळो, पण देवाची प्रीती तुमच्यावरती निरंतर राहणार आहे. आम्ही योग्य आहेत की नाही हा फार नंतरचा प्रश्न आहे, पण तो दयाळू आणि प्रेम करणारा देव हे एवढं लक्षात ठेवा. तो आमचं सांत्वन करतो. जर मेंढरू कुठं दलदलीत पडला असेल त्याला तो बाहेर काढून स्वच्छ करतो. जे काम येशूच्या रक्ताने आमच्यासाठी केलंय, आमची सगळी लाखेसारखी लाल बुंद पाप त्याने त्याच्या रक्ताने धुवून शुद्ध केले आणि आम्हाला नवीन जीवन दिलं आहे. जर कुणी लांडग्याने हल्ला केला असेल तर मेंढपाळ त्या मेंढराच्या जखमा बांधतो. आमच्या प्रभूने स्वतःवर जखमा घेतल्या आणि आम्हाला आरोग्य दिलं. त्याला बसल्या फटक्यांनी आमच्या शरीरातले सगळे रोग व्याधी आजार दूर झाले. त्याने आरोग्य दिलं. तो आमच्या जखमा बांधणार आहे. सगळी मेंढरं जमिनीवर असतील, पण हरवलेलं मेंढरू मेंढपाळाच्या खांद्यावर आहे. बायबलमध्ये सांगितलंय तुमचं स्थान तो उच्च केल्याशिवाय राहणार नाही. तुमची प्रमोशन ठरलेली आहे, लक्ष देऊन ऐका. तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या कामात तो तुम्हाला उन्नती दिल्याशिवाय राहणार नाही. जे भरकटले जर ते देवाच्या राज्यात आले अशी उन्नती करतील की जग त्यांना असं नाही बघणार, काय होतास तू. जग त्यांना म्हणेल का काय देवाने तुला उंच केलंय. हालेलुया. कारण तुम्हाला देवाने उचलून त्याच्या खांद्यावरती घेतलंय. ही प्रभू येशू ख्रिस्ताची दया आहे. तो खांद्यावर घेतो, कळपात सामील करून घेतो. हा आमचा देव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज एक क्षण देखील हे वचन ऐकताना तुम्हाला वाटलं असेल की ही एक गोष्ट, या गोष्टीत मी देवापासून दूर आहे, आज आम्हाला देवाकडे वळण्याची गरज आहे. झालेल्या सगळ्या पाप अपराधांची प्रभूला माफी मागण्याची गरज आहे. इतकं नातं घट्ट करूया ना देवाशी. काही लोक 3 तास प्रार्थना करतात मग देव उत्तर देतो, काही लोक एका वाक्यात प्रार्थना करतात लगेच देव देतो. का फरक आहे असा? देव पक्षपाती नाहीये. येशूने लोकांमध्ये कधीच लांब प्रार्थना केली नाही. किती लोक आमेन म्हणतील? मोठी प्रार्थना नाही पब्लिक प्लेसमध्ये. ते काही लोकांची प्रार्थना पार दिल्लीपासून कलकत्ता वगैरे पूर्ण भारत फिरून येतात ते, तोपर्यंत चर्च सुटलेलं असतं. मोठी प्रार्थना. काही लोकांना प्रार्थना देऊन पस्ताव येतो बाळक लोकांना. ते म्हणतात की यांनी कमीत कमी 20-21 वर्ष तरी प्रार्थना केली नसेल, सगळा राग ह्याने आजच काढलाय. लांब प्रार्थना. लांब प्रार्थना केली म्हणजे मान्य झाली का? नाही. वैयक्तिक प्रार्थना आपण खूप वेळ केली पाहिजे नक्कीच. लोकांमध्ये गेल्याच्या नंतर एका वाक्यात जकया खाली आहे, आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. फिनिश. कुठं आहे लाजर? कुठं ठेवलं तुम्ही त्याला? कबर तिकडे. पित्या ऐकलंस माझं धन्यवाद. लाजरा बाहेर ये. संपलं. लोकांमध्ये बोलत असताना थोडक्यात बोलायचं, मोठी कामं घडतील. हालेलुया. आणि एकट्यात असल्यावर देवाबरोबर तासन तास बोलत राहायचं. जो जास्त वेळ देवाबरोबर घालतो त्याला खूप मोठ्या प्रार्थना लोकांमध्ये कराव्या लागत नाही. बोलता क्षणी परमेश्वर उत्तर देतो. हालेलुया.
तो आमचा मेंढपाळ आहे, आम्ही त्याची मेंढरं आहोत, त्याच्या कुरणातील आम्ही कळप आहोत. उत्तम मेंढपाळ आपल्याला मिळाला आहे. आज देवाकडे हीच प्रार्थना करूया. आज या रात्री प्रभू आमच्या जीवनाचा ताबा घे. आम्ही तुला आमचं जीवन नव्याने समर्पित करतो. आज मेंढपाळाने तुम्हाला जवळ बोलवलं आहे. मेंढपाळाला तुमची भेट झाल्यानंतर आधी तो तुम्हाला तपासणार, तुमचं मन तुटलं आहे का, तुम्हाला कुठं जगाने जखमा दिल्यात का, काही त्रास तुमच्या जीवनात आहे का, ते सगळे त्रास तो आज रात्री दूर करणार. कारण आमचा मेंढपाळ आज रात्री इथं आलेला आहे. हालेलुया. आमचा येशू इथं आलेला आहे.